पोलीस स्टेशन अंबाझरी हद्दीमध्ये राहणारा येथील जो आरोपी आहे त्याने सन 2016 पासून 2022 पर्यंत येथील जे फिर्यादी आहेत मनोज गोपाळ नायडू वय 57 वर्ष राहणार टिकेकन नगर दंतोली यांना त्यांच्या वैयक्तिक कुटुंबामध्ये पैशाची अडचण असल्याकारणाने एका व्यक्तीमार्फतीने त्यांना येथील आरोपीची माहिती मिळाली आणि त्यांनी त्याच्याकडून काही पैसे व्याजाच्या स्वरूपात घेतले. सदरचे पैसे वेळोवेळी त्यांनी एकूण 13 लाख रुपये घेतले होते आणि 13 लाख रुपयाच्या बदल्यात त्यांनी एकूण त्यांना 26,28,000 रुपये परत दिले होते. त्यापैकी 15,50,000 रुपये त्यांनी ऑनलाईन दिले होते आणि 10,78,000 रुपये त्यांनी कॅशच्या स्वरूपामध्ये परत केले होते. इतके पैसे परत केल्यानंतरसुद्धा अजून 12 लाख रुपये तुझ्यावर राहतील आणि ते पैसे जर मला लवकर दिले नाही तर तुला जीवानशी ठार मारेल, तुझ्या घरच्या लोकांना त्रास देईल आणि नसेल तर तुझ्या जमिनीवर घरावर आम्ही ताबा मिळवू, असं त्याला धमकी देऊन त्याच्याकडून इतके सगळे पैसे वसूल केले. आणि पैसे वसूल केल्याबरोबरच त्यांना तुझ्या घराचा मला माझ्या नावावर घराचा हे करून दे, डॉक्युमेंट बनवून दे असं त्याला खोटं आश्वासन देऊन त्यांनी मॉर्गेजच्या नावाने त्यांना देऊन गेलं. आणि त्या फिर्यादी यांची वर्धा वडगाव जंगली तालुका सेलू या ठिकाणी असणारी जमीन 4.5 एकर जमीन त्यांनी याच्या नावावर जबरदस्तीने सह्या घेऊन त्याची जमीन नावावर करून घेतली अशा प्रकारे. आणि फिर्यादीला वारंवार धमकवत असल्यामुळे त्यांनी आतापर्यंत तक्रार दाखल केली नव्हती, परंतु नागपूर शहराचे माननीय पोलीस आयुक्त श्री सिंगल सर आणि जॉईंट कमिशनर त्याचबरोबर ॲडिशनल कमिशनर DCP झोन 2 सर आणि ACP सर यांच्या मार्गदर्शनानुसार नागपूर शहरामध्ये जे कॅम्पेन राबवलं होतं दरबार घेतला होता त्यामुळे अशा प्रकारचे बळीत जे लोक होते असे पोलिसांच्या समक्ष अप्रोच झाले आणि त्यांनी दिलेल्या तक्रारीवरून पोलीस स्टेशन अंबाझरी या ठिकाणी आम्ही त्यातील जो आरोपी आहे सागर जयेंद्रकुमार दोषी राहणार नरेंद्रनगर नागपूर याच्याविरुद्ध कलम 420 कलम 294 506 ब कलम 384 385 386 387 त्याचबरोबर सावकारी अधिनियम 2014 कलम 39 अंतर्गत आम्ही गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे. आणि यामध्ये आरोपीची जो फिर्यादी आहे याची एकूण 26,28,000 रुपयाची फसवणूक यांनी करून जबरदस्ती खंडणी वसूल केलेली आहे. यातील जो आरोपी आहे याच्याविरुद्ध बेलतर्डी पोलीस ठाणे या ठिकाणी गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे आणि त्याला काल बेलतर्डी पोलिसांनी या गुन्ह्यामध्ये अटक करण्यात आलेली आहे. त्याचबरोबर माहिती घेतली असता यातील यांनी स्वतःची एक विटॅमिन एम नावाची कंपनी स्थापन केली होती आणि त्याची मोडस अशी होती की तो मागितलेल्या व्याजाच्या पैसे हे ऑनलाईन देत होता. एखाद्या व्यक्तीने 5 लाख रुपये मागितले तर तो 10 लाख रुपये त्याच्या अकाउंटवर टाकत होता आणि उरलेले 5 लाख रुपये वरचे कॅशने काढून त्या व्यक्तीकडून घेत होता. त्यामुळे ट्रान्झॅक्शन तो व्हाईट ट्रान्झॅक्शन दाखवून त्याच्याद्वारे मनी लॉन्ड्रिंगचं काम करत असल्याची माहिती या ठिकाणी आम्हाला मिळालेली आहे. बेलतर्डी पोलिसांनी त्याला अटक केली आहे. माननीय न्यायालयासमोर हजर केल्यानंतर प्रोडक्शन वॉरंटवर त्याला आम्ही आमच्याकडे ताब्यात घेऊन पुढील कारवाई करण्याची आम्ही तजवीज ठेवली आहे. यातील जे फिर्यादी आहे यांनी ब्लॅकमेलिंगचा वापर करण्यासाठी फिर्यादीकडून काही ब्लँक चेक काही स्टॅम्प पेपर त्याचबरोबर काही कोऱ्या कागदावर सह्यासुद्धा त्यांनी घेतलेल्या आहेत. सदरचे कागदपत्र आरोपीकडे असल्याची आम्हाला माहिती मिळाली आहे. त्याबद्दल आम्ही पुढील तपास करून वरिष्ठांच्या मार्गदर्शनानुसार यातील आरोपीविरुद्ध कडक कायदेशीर कारवाई करण्याची आम्ही तजवीज ठेवली आहे.